Very good morning to all. पुन्हा एकदा सुंदर अशा मराठी ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. एकदम छोटीशी राईड आहे, त्याच्यामुळे काय प्रिपरेशन वगैरे काही नाही. हॅपी फ्रेंडशिप डे, बाय बाय, खर्च कर संध्याकाळी. सकाळी सकाळी भूभूच्या भा भा पासून आपल्या सगळ्यांची ब्लॉक मध्ये सुरुवात आहे. संगमनेरच्या इंदिरानगर मधील छोट्या छोट्या गल्ल्यांमधन आजचा ब्लॉग आपला सुरू होतोय आणि संपणार असा एकदम सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आहे. आणि गोप्रोच्या मेमरी कार्ड मध्ये फक्त 28 मिनिट डाटा बसेल एवढी जागा शिल्लक असल्यामुळे मधला मधला कंटेंट आज पुन्हा एकदा कट होणार आहे. इंटरकॉम कनेक्ट केलं आणि बमट्या मारत निघालोय. आजच्या राईडला फक्त विकी आणि मी आहे. संगमनेरातील सर्व खड्डे विड्डे तुडवून झालेत आणि त्यानंतरच गोप्रो चालू केलं आहे. समोर पाऊस चालू आहे असं वाटतंय. विकीच्या गाडीचा एक फायदा आहे, जेव्हा ती गाडी पुढे चालते ना रस्ता क्लिअर करत चालते, गाड्या माणसं कुत्रे आपला भोंगाच तेवढा आहे. फुल थ्रोटल ओपन आहे. त्या दिवशीच्या राईडला जिथं गाडी हवल झाली आज पुन्हा एकदा तिथंच झाली. आता मी रूट एक्सप्लेन करतो. आपण चाललो आहे तवा वॉटरफॉलला, जो की अकोला तालुक्यातील देवठण गावाजवळ आहे. संगमनेरवरनं देवठणकडे जाण्यासाठी नियर अबाउट 4 रोड आहेत. तुम्ही संगमनेरवरनं अकोलेला जाऊ शकता, कारखाना चौकातनं राईड घेऊन देवठणला पोहोचू शकता. सेकंड संगमनेरातनं राजापूर, एक मिनिट, राजापूरवरनं गणोरे, गणोऱ्यामधनं गिरगाव देवठाण आणि दुसरा संगमनेर राजापूर जवळकडलं गणोऱ्यातनं लेफ्ट घेऊन बायपास करून गिरगाव देवठाण आणि फोर्थ रोड की जो आम्ही निवडला आहे की जो चांगला आहे म्हणून आम्ही निवडला आहे. नाहीतर खड्डे तोडवण्याची बिलकुल इच्छा नाही या गाड्यांसोबत. म्हणून संगमनेर नाशिकच्या दिशेने नांदूर शिंगोटे, नांदूर शिंगोटेमधनं लेफ्ट घ्यायचं आहे. मग बोजापूर दरम्यान कसारवाडी निजोर रोड पुढे अकोले नांदूर शिंगोटे सोडल्यानंतर आपण चासगाव पास केलं, त्याच्यानंतर पुढचं जे गाव आहे त्यातनं पुन्हा एकदा राईड घेतला. इथनं देवठाण 9 किलोमीटर आणि देवठाणपासून पुढे 3-4 किलोमीटरवरती तवा फॉल आहे. 26 किलोमीटर इथं झालेत. मग बेरीज तुम्हीच करा. आणि आता थोड्याच वेळात हार्डली 1-2 मिनिटांमध्ये आपल्याला भोजापूर धरणाचं बॅक वॉटर दिसेल. ॲक्च्युली पहिला प्लॅन भोजापूरचाच होता, परंतु अचानक तवा फॉलचे नोटिफिकेशन दिसले आणि बघूयात, जर नशीब चांगलं असेल तर त्याच्यावरचा जो डॅम आहे तो जर ओव्हरफ्लो झालेला असेल तर तवा फॉलला बघण्यात मजा आहे, त्याचं तिथनं पाणी वाहणं वगैरे. नाहीतर आहे आपलं बुडबुड घागरी. यावर्षी पावसाने बाकी डाव दिलाय लोकांना. हे समोर भोजापूर धरण आहे, सॉरी त्याचा स्पिलवे आहे, सांड आहे त्याची. यालाही पाण्याचा तपास नाही आहे. हॉर्सेस. आता रस्ते आणि खड्डे बघून थोडं थोडं तुम्हाला रिअलाइज झालं असेल की आपण अकोले तालुक्यात पोहोचलो आहे. आता ही गोष्ट तुम्हाला थोडी इंटरप्ट करत असेल, बट मी नॅव्हिगेशनसाठी तो माउंट मला लावणं गरजेचंच होता. या रोडवरती मला इश्यू नाही आहेत, बट ह्या नेकेड ज्या सुपर बाईक्स आहेत त्यांचे सस्पेन्शन अशा रोडसाठी सेट केलेले नसतात. टायर यांचे सॉफ्ट कंपाऊंड टायर असतात, जे की हे कट वगैरे होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात अशा रोडला.
अपने को क्या है, पानी निकलने से मतलब है किधर भी डालो कैसी भी चलाओ घंटा फरक नहीं पड़ता। रोडला बुंग 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 मस्त आवाज करत पड़ना रवि की आज 12 कोस मागे। हे खड्डे सोडल्यानंतर समोर जो दिसतोय ना हे देवठांचं धरण आहे। हे धरण 20-30% आहे। पाऊस काय करतोय या वर्षी पावसालाच माहिती। नेहमी लक्षात ठेवा असेच खराब रोड आपल्याला निसर्गाच्या आणखी जवळ नेत असतात सुंदर अशा ठिकाणी प्लेसेसवर। नेहमी चालायला कंटाळा करणार विक्की आज सगळ्यात पुढं। काटे दगड घसरगुंड्या तुडवत तुडवत सगळ्यात पुढे। हा बोल। आलाय आपला सीन जवळ येतोय। मी ऐकलंय तूच उशीर ऐकलंय आता। मी समजतोय पाण्यापासून माती येते एवढं खाली जेवढं वर आहे तेवढंच खाली ते। आणि हे व्यक्तिमत्व तर सगळ्यांना माहितीच आहे याचा कडेलोट या ठिकाणी होणार आहे। दाखव इकडे दोघं बसणार आहे